26 नोव्हेंबरची यावल एसटी आगारातील हाय व्होल्टेज ड्रामेची बातमी। गेल्या 20 दिवसापासून यावल एसटी आगारातील कर्मचारी परिवहन मंडळाचं राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावं यासाठी संपावर आहेत, तेव्हा आज या संपातील 13 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावल्याने 11 कर्मचारी कामावर हजर झाले व जळगावसाठी बस घेऊन निघाले असता ती बस चोपडा रोडावर फोडण्यात आली, तर बसला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर एसटीच्या इतर कर्मचाऱ्यांनी संविधान दिन साजरा करताना एकजुटीची शपथ घेतली आहे। यावल एसटी आगारातील कर्मचारी 7 नोव्हेंबरपासून संपावर आहे। एसटी कामगारात आता फूट पाळण्याची चिन्ह उघड दिसून येत आहे। याचं मुख्य कारण म्हणजे आज शुक्रवारी 13 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस आगाराकडून बजावण्यात आली, त्यातील 11 कर्मचारी शुक्रवारी दुपारनंतर कर्तव्यावर हजर झाले आणि 4:15 यावल जळगावसाठी बस घेऊन निघत असताना त्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगाराच्या बाहेरच रोखले व विनंती केली की आपण संपात फूट पाडू नका, असे सांगत असताना पोलिसांनी मनसेच्या जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अडळकर, जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, जुगल पाटील, आकाश चोपडे, सुमित घारू, किशोर नन्नवरे यांना ताब्यात घेतले व बस किनगाव विदगाव मार्गे जळगावकडे मार्गस्थ झाली। दरम्यान यावलच्या बाहेरच वढोदा गावाजवळ या बसवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून बस फोडण्यात आली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच यावल आगाराचे व्यवस्थापक SV भालेराव हे वढोदाकडे पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत। दरम्यान आज सकाळीच संविधान दिनाची शपथ घेताना सर्व कर्मचाऱ्यांनी आपण एकजूट राहण्याची शपथ या ठिकाणी घेतली। संविधान दिनानिमित्त सर्वांनी प्रतिज्ञा घेत जोपर्यंत परिवहन मंडळाच्या राज्य शासनात विलगीकरण होत नाही तोपर्यंत कोणीच कामावर हजर होणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली। मात्र एकूणच आज दिवसभर 13 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावल्यानंतर ते हजर होण्यासाठी गेले, मात्र हजर करताना तुम्हाला बस सेवा सुरू करावी लागेल असा अट्टाहास आगाराकडून धरण्यात आला आणि आगाराच्या बाहेर बस जाताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना बस नेऊ नका, आपसात फूट पाडू नका अशी विनंती केली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि तरीसुद्धा बस रवाना झाल्यावर त्या बसवर वडोदा गावाजवळ दगडफेक झाली आहे। तेव्हा दिवसभरातील घडामोडीचा हा एक विशेष वृत्तांत यावल न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। तेव्हा बघूया यावल आगारातील हा हाय व्होल्टेज ड्रामा। आम्ही यावल आगारातील सर्व कर्मचारी संविधान दिनानिमित्त संविधानाला साक्षीला ठेवून शपथ घेत आहोत की जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही दुखवटा संप जाहीर करत आहोत जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कामाला आदर होणार नाही हा निर्णय आज मी स्वतः सकुशीने जाहीर करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र धंके की चोट पे आज आम्ही सर्व यावल आगारातील दुखवटा म्हणून आम्ही आज तिथं झेट टाकून बसलेले आहेत। तरी जोपर्यंत आमचं शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी कामावर रुजू होणार नाही, एवढी आम्ही सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने स्वतः जाहीर करतो आणि शपथ घेतो।
दिनांक 7 नोव्हेंबर 2021 पासून यावल आगारामध्ये आम्ही दुखवटा पाडलेला आहे। आज जवळजवळ 20 दिवस झाले आमचा संप चालू आहे आणि आतापर्यंत आमच्या 42 बांधवांनी आत्महत्या केलेली आहे। तरी या सरकारला कुठेही जाग येत नाहीये। माननीय परिवहन मंत्री यांनी जे परवाच्या दिवशी आम्हाला जी वेतनवाढ दिलेली आहे ती वेतनवाढ अत्यंत म्हणजे फसवी आहे आणि आमच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत। आम्ही मुळात आम्ही वेतनवाढ मागितलीच नव्हती, आमची मागणी एकच होती की आम्हाला राज्य शासनाप्रमाणे वेतनवाढ, शासकीय भत्ते आणि त्यांना मिळतात ह्या सुविधा आणि आमची एसटी शासनामध्ये विलीन करा ही आमची मुळात मागणी होती। आमची पगारवाढची मागणी नव्हती, सरकार फक्त पगारवाढ वगैरे असे विषय करून आमचं वेळ काळूपणा करत आहे। ज्या ठिकाणी आज 20 दिवस झाले शासनाने कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु ह्या सरकारला कष्टकरी कर्मचाऱ्याची आणि ह्या महाराष्ट्रीय जनतेची एकही पडलेली नाही आहे। थोड्या दिवसात आता शाळा चालू झालेल्या आहे। आमची शासनाला एक विनंती आहे की कमीत कमी साहेब ते शाळेच्या मुलांचे हाल होऊ आमची इच्छा नाही आहे, परंतु त्या मुलांच्या आता हाल व्हायला नको म्हणून याची दखल कुठेतरी सरकारने घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करून शासनाने एसटी चालू करावी आणि आमची राज्य शासनात विलीन करावी हीच आमची शेवटची आणि प्रमुख मागणी आहे। आमचे मायबाप प्रवासी हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमची भरघोस पगारवाढ अशा बातम्या येत आहेत, 43% पगारवाढ करून सुद्धा आम्ही कामावर हजर होत नाही या बातम्या येऊन तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की कर्मचाऱ्यांना हवंय काय नेमकं? आम्हाला हवंय शासनात विलीनीकरण। विलीनीकरण कोणासाठी? फक्त आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी पण मायबाप हो। कारण खेड्यापेड्यानं जर समजा आज आम्ही पगारवाढ स्वीकारून कामाला लागलो तर तिचं शासनात विलीनीकरण होणार नाही। काही दिवसानंतर आमचे वेतन ते देऊ शकणार नाही, मग आमचं खाजगीकरण आहे एसटी महामंडळाचं। जर एसटी महामंडळाचं खाजगीकरण झालं तर खेड्यापेड्यांवर एसट्या जाणार नाही। तुमचे मुलं शिक्षणाकरता ज्या सवलतींमध्ये येत आहेत ती सवलत त्यांना मिळणार नाही, ज्येष्ठ नागरिकाची सवलत मिळणार नाही, तुमचं जे काही अपंगाचं सवलती आहे त्याही तुम्हाला मिळणार नाही। खेड्यापेड्यांना तुम्हाला जिथं रस्ता तिथं एसटी राहणार नाही, म्हणून आम्हाला शासनात विलीनीकरण हवं आहे। ते फक्त आमच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी सुद्धा, म्हणून तुमचा पाठिंबा आम्हाला राहावा ही आमची कडकडीची इच्छा आहे। दुखवटा चालू केलेला आहे। आतापर्यंत आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या बांधवांनी 42 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहे। आम्ही याला संपन्न म्हणता तो आमचा एक दुखवटा आहे, तो आमचा चालूच होणार आहे। परवाच्या दिवशी माननीय परिवहन मंत्री यांनी आम्हाला जी वेतनवाढची जी घोषणा केली ती आम्हाला मान्य नाही आहे। ती आमच्या तोंडाला एक प्रकारची पानं पुसलेली आहे, ती फसवी वेतनवाढ आहे। तरी आमची एकच मागणी आणि रास्त मागणी आहे की आमचं फक्त शासनात विलीनीकरण झालं पाहिजे। त्यासाठी आमचा हा बेमुदत संप चालू आहे आणि आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस याच आम्ही यावल आगारामध्ये साजरा केलेला आहे। जरी सरकार त्यांची आळमोठी भूमिकेवर ठाम असले तरी आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचं हे संविधान आम्हाला न्याय मिळवून देईल, म्हणून आम्ही आज यावल आगारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, प्रतिमेचं पूजन करून आणि संविधानाचं पूजन आणि त्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी आज संविधान दिवस साजरा केलेला आहे आणि आम्ही या संपातून माघार घेणार नाही अशी आम्ही आता या ठिकाणी थोड्या वेळात शपथ घेत आहोत। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी मुर्दाबाद महाविकास आघाडी मुर्दाबाद
या सरकारचं करायचं काय? खाजगी लोकांवरती पाहा, या सरकारचं करायचं काय? खाजगी लोकांवरती पाहा, या सरकारचं करायचं काय? खाजगी लोकांवरती पाहा. आमचा हक्क, आमचा हक्क कामगारांचा हक्क मिळाला पाहिजे, कामगारांचा हक्क मिळाला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही इथे थांबलेले होते ना.